कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कारला अशा पद्धतीने कट करून घेतले गोल याच्या चकत्या केल्यात आणि यातलं बिया काढून घेतल्यात म्हणजे ते जास्त कडू नाही होणार एका पॅन मध्ये तेल घालायचंय आणि तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहेत ते व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये कांदा घालायचंय इथे मी एक कांदा बारीक बारीक कट करून घेतलाय हा हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त नाही भाजायचं हलकासा भाजल्यानंतर हे कारला आहे जे मी कट करून घेतले ते स्वच्छ धुवून घ्यायचंय ते यामध्ये घालायचं आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय मीठ घातल्यामुळे कारल्याला पाणी सुटेल आपल्याला हे कारलं पूर्णपणे वाफेवर शिजवून घ्यायचंय यामध्ये अजिबात पाणी आपण वापरणार नाही आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे मिक्स झालं की यावरती झाकण ठेवायचंय झाकण ठेवून हे आपल्याला एक सात ते आठ मिनिटे असंच वाफेवरती शिजवून घ्यायचंय झाकण ठेवल्यानंतर अधून मधून चेक करत राहायचं तळाला शक्यतो लागत नाही कारण मिठामुळे त्याला पाणी सुटतं पण तरी पण अधून मधून त्याला हलवत राहायचंय हे मिक्स करून परत एकदा झाकण ठेवून अजून एक पाच मिनिटे मी हे शिजवून घेणार आहे आता हे कारलं बऱ्यापैकी शिजलंय तुम्ही बघू शकताय मऊ झालंय आपण बाकीचे मसाले यामध्ये घालूया खूप जास्त काही मसाले आपण नाही घालणार या आहे यामध्ये आपला जो कांदा लसूण मसाला असतो रोजच्या जेवणासाठी आपण वापरतो तो मी इथे तीन चमचे घालतेय तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्ती करू शकता शेंगदाण्याचं कूट भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे असं मी मिक्सरला बारीक करून घेतलंय ते घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदा आता यामध्ये गूळ घालतेय मी मी दोन चमचे गूळ खिसून घेतलाय तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल गूळ आणि एक चमचा मी गोडा मसाला घातला यामध्ये आणि कोथिंबीर चवीपुरती गोडा मसाला मी सुरुवातीला नाही घातला शेवटी शेवटी घातल्यामुळे त्याचा फ्लेवर अजून छान येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनिट आपल्याला फक्त याची वाफ काढून घ्यायची आहे तो मसाला त्याच्यामध्ये मिक्स होण्यापुरतं आता हे व्यवस्थित तयार झालंय हे झटपट होणार आणि कमी कडू खूप छान टेस्टी असं होत तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ला सबस्क्राईब करा हे मुलांना देखील खूप आवडतं खूप टेस्टी होतं कमीत कमी कडू होत गुळ अजून थोडासा जास्ती वापरला तर अजिबात कडू लागणार नाही